त्याचा अनुभव होता तरी देखील त्या ठिकाणी किरण लांबे जे त्या बाजूचे आमदार आहेत त्यांनी भंडारदरा धरणाला राघोजी भांगरे यांचं नाव दिलं पण 25 वर्षांनी आमदारकी केली त्याला खाडे दादांचं नाव भातदरांना देता आलं नाही. तालुक्यातील त्यांनी 2019 जो जाहीरनामा प्रकाशित केला होता तो जाहीरनामा पूर्ण स्वतः मी तयार करून दिला होता. त्याच्यामुळे मला वाटत होतं की माझ्या तालुक्यातले प्रश्न सुटले पाहिजेत, माझ्या तालुक्यातल्या समस्या सुटल्या पाहिजेत. पण 4-4.5 वर्ष जर लोकप्रतिनिधी घर सोडून बाहेर पडत नसतील, लोकांचे प्रश्न सुटत नसतील, लोक रस्त्यात प्रवासात अपघाताने मरत असतील, त्या ठिकाणी रेल्वे प्रवासामध्ये जाताना आसनगाव स्टेशनची दुरावस्था, तिथं डेव्हलपमेंटच्या बाबतीत कुठली कामं, अहो एवढं काय स्वतःच्या घरासमोरचा 1 महिना चालवलेला रस्ता देखील या लोकप्रतिनिधी करता येत असेल तर का त्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी समाजाने किंवा लोकांनी काम अनुभव करावं. या तालुक्याने अनेक वर्ष अनेक दिग्गज तयार केले पण या पद्धतीने भावनेच्या लाटेवर स्वार होणारा दिग्गज चालणार नाही. आता लोकांना विकासाची गरज आहे. सुशिक्षित तरुण पिढी आता जाब विचारायला लागले आणि ती पिढी रस्त्यावर वेळप्रसंगी येऊन यांना चारी मुंड्या चित केल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सभासद न होता किंवा कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश न करता केवळ शेतकरी गोरगरीब कष्टकरी या वर्गाच्या माध्यमातून मी जे काम करतो त्या माध्यमातून या तालुक्यातील माझ्या पाठीशी असलेल्या सर्व समर्थ कार्यकर्ते पदाधिकारी यांना विनंती केली की या पद्धतीने विचार केला आणि तालुक्यातल्या सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी मला आश्वस्त केलं. त्यांनी पक्षाचे त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब त्यानंतर त्यांचे उमेदवार माझ्याकडे दुसरे कोणी उमेदवार आले नाही पण त्यांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना घेऊन जयंत पाटील साहेब माझ्या घरी आले. त्यांनी मला विनंती केली की तुम्ही कृपया तुमचे जे सार्वजनिक हिताचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी मोठे साहेब म्हणजे शरद पवार साहेब पुढाकार घेणार आहेत. त्या दृष्टिकोनातून मी माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुतारी या चिन्हाला मदत करण्यासाठी पांडुरंग बरोरा हे जे उमेदवार आहेत त्यांना मदत करावी, मतदान करावं असं या माझ्या समर्थक कार्यकर्ते पाठीराखे शेतकरी कष्टकरी या वर्गाला मी आवाहन केलं, विनंती केली आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजारो लोक आले, रस्त्यावर देखील लोक उभी आहेत. हे माझं प्रेम आहे, मी दिवस रात्र लोकांसाठी काम करतो म्हणून माझ्या प्रेमापोटी लोक इथं आले आणि माझ्या पाठीशी राहतील आणि या तालुक्यात निश्चित बदल घडेल एवढा मला विश्वास आहे.